नमस्ते, मी आज चिकन मसाला करी बनवणार आहे. एकदम साधी सोपी सिंपल. वाटण बनवायचं नाही, काही आपल्याला मसाले कांडायचे नाही. अगदी कांदे टमाटे चिरून मी लगेच कुकरमध्ये झटपट करी तयार होणार आहे अर्धा तासात आपली. आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. 3 पाव चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतले. मोठे पीसेस असतील तर त्याला आपण मध्ये मध्ये कट मारून घेणार आहोत. असे थोडे कट लावून घ्यायचे म्हणजे आपलं मसाला मध्ये मुरेल सगळीकडे. मॅरिनेशन साठी मीठ घ्यायचंय. 1 चमचा मीठ घेतलंय. नंतर आपण ग्रेव्ही टाकणार आहोत. लाल तिखट घेतलंय. आलं लसूण पेस्ट केली, ते 2 चमचे घेते फक्त. हाताने छान चोळून लावायचंय. जास्त वस्तू नाही घेतलंय मी, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायची आपल्याला रेसिपी. कमी मसाल्यात कमी वेळात झटपट होणारी तेवढी चविष्ट चिकन मसाला करी कुकरमध्ये करणार आहे. हाताने चोळून मसाला लावल्याने पदार्थात चव उतरते. चमच्याने फक्त वरच्यावर कालवला जातो. अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवते मॅरिनेशनसाठी. कुकरमध्ये बनवणार आहे मी चिकन, त्यासाठी कुकर ठेवलाय. तेल घेतलंय, 2 मोठे चमचे तेल घेतलंय. आपण सुके मसाले त्याच्यात टाकून घेऊ. आधी लवंगा घेतल्यात मी, मिरे घेतले, जिरं घेतलंय, थोडं सुकी लाल मिरची घेतली, 4 वेलदोडे घेतले, कांदा टाकून घ्यायचाय. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले मी. छान ब्राउन करून घ्यायचाय कांदा. मेडे मीठ ठेवायची. लवकर होण्यासाठी मी कुकरमध्ये बनवते. आज आपल्याला झटपट आणि सिम्पल मसाले, सिम्पल प्रोसेस. तेवढी चविष्ट चिकन मसाला करी. ब्राउन होऊ द्यायचे कांद्याला. छान थोडं मीठ टाकते मी म्हणजे लवकर ब्राऊन होईल. आपल्याला लक्षात ठेवायचं आपण याच्यात मीठ टाकलंय. मॅरिनेशन मध्ये पण मीठ टाकलंय. ब्राऊन करून घेते मी कांदा. कांदा ब्राऊन झालाय आपला छान. हळद घालते मी त्याच्यात. हिरवी मिरची, 2 मिरच्या घेतल्या मी, बारीक चाप करून घेतलंय. आलं लसूणची पेस्ट मॅरिनेशन मध्ये पण वापरली मी. कांदा ब्राऊन झालाय पण शिजला नाही येतो. तर शिजण्यासाठी थोडं पाणी घालणार आहे मी त्याच्यात, म्हणजे तो नरम होईल, शिजेल, अजून त्याची चव छान उतरेल. कांदा शिजण्यापुरता पाणी घालतो. कांदा शिजलाय बघू शकता, नरम झालाय तो. मस्त सुगंध सुटलाय. टमाटा बारीक चॉप करून घेतलाय मी, एकदम बारीक चिरून घेतलाय. तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये थोडा जाडसर वाटू शकतो. पेस्ट करायची नाहीये. कांदा टमाटा फक्त आपण चिरून ही ग्रेव्ही बनवतोय. टमाटा शिजू द्यायचाय. शिजू देणार आहे टमाटाला. आपल्याला टमाटा हे स्मूथ शिजून घ्यायचंय. त्याच्यासाठी मी परत पाणी घालते. थोडं 2 चमचे पाणी घालून आपल्याला असं मॅश करत शिजवायचंय ते, म्हणजे पूर्ण टमाट्याचं ग्रेव्हीमध्ये एकजीव होईल ते टमाटा कांदा. वरती करणार नाही ते टमाट्याचे पीसेस तुकडे. पूर्ण दाबून आपण आता मॅश करून मसाला छान परतून घेऊ. आपल्याला मसाले वापरायचे, सुके मसाले वापरायचे. ते एकत्र मी बाउलमध्ये कालवून घेते. धना पावडर आहे, 2 चमचे धना पावडर घेतली मी. जिरा पावडर आहे,
एक चमचा जीरा पावडर घेतली, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, ते बेसन आहे डाळीचं पीठ, ते भाजून घेतलंय मी थोडस, अगदी त्याचा सुगंध येईल तोपर्यंत भाजायचंय, लाल नाही करायचंय, ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी इथे दोन चमचे घेते ते पण लाल तिखट आहे, तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकतात तुम्ही, कलरसाठी घेतलंय मी हे, कलरसाठी लाल तिखट घेतलंय, आधी टाकलंय आपण मॅरिनेशन मध्ये, सगळे कालून घ्यायचे एकत्र, कालून मग आपण मसाले टाकणार आहोत, सुकेच मसाले आहेत थोडे, झालाय छान भाजून झालाय, पाणी सुटलंय, तेल सुटलंय आपलं मसाल्याचं, मॅरिनेशन केलेलं चिकन आपण त्याच्यात घालू, अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलं होतं मी, फ्रीज नसेल तर बाहेर थंड ठिकाणी पण ठेवू शकतो आपण, अर्धा तास कधी कधी छान कालून घ्यायचंय, सुके मसाले लगेच टाकायचे आहेत आपण, एकत्र कालून घेतले ते बाउल मध्ये, आलं घेतलंय, किसून घेतलंय, आलं पेस्ट पण केली मी, पेस्ट टाकली आलू लसूणची पेस्ट, हे फक्त थोडंच अगदी एखादा दाताखाली आल्याचा तुकडा आला म्हणजे छान वाटत, ते परतवत राहायचंय चिकन थोडस व्हाईट कलर येतो तोपर्यंत, परतून झाला, परतून झाला आहे आपला छान, पाच ते सात मिनिटं लागले मला पूर्ण मसाला परतायला, चिकन पण छान परतून घ्यायचं, पाणी घालते मी त्याच्यात, तुम्हाला केवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचंय, पाऊण किलो चिकनचे प्रमाण आहे आपलं, थोडस मीठ टाकायचंय आपल्याला, मीठ दोन वेळा वापरलंय मी, थोडस आपल्या ग्रेव्हीच्या जेवढं पाणी घातलंय त्याच्या अंदाजानं पाण्यासाठी मीठ वापरलंय मी, झाकण लावून एक शिट्टी करून घेणार आहे, एक शिट्टी झाली, कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचंय, मग आपल्याला मसाला कसुरी मेथी टाकायची त्याच्यात, अजून आपली पूर्ण रेसिपी झाली नाहीये, त्याचे दोन मसाले टाकायचे बाकी, आपल्याला कुकर गार झालाय, बघू शकता मस्त कलर आलाय, गॅस चालू केलाय मी, गरम मसाला राहिला आपला घालायचा तो शेवटी घालायचा आहे, कसुरी मेथी तुमच्या आवडीनुसार किती वापरू शकता, आपलं ग्रेव्ही दाट होऊ द्यायची असेल, करायची असेल तर थोडस आपण ग्रेव्ही आटवू शकतो, मी तर या स्टेजला आपली चिकन मसाला झालाय तयार, थोडं दोन तीन मिनिटं मसाला मिळून येईपर्यंत ग्रेव्हीला शिजवायचंय, अगदी लो गॅस करून लो हीटवर, झाली आपली सिंपल चिकन मसाला करी तयार, सर्व करू शकतो आपण.